अशा पद्धतीने आहे सर, त्याच्यामध्ये काही रोलिंग फायनल रोलिंग साहेब, अतिदुर्गम भागामध्ये रुग्णांना ने आण करण्यासाठी या मोटर बाईक ॲम्ब्युलन्सचा खूप उपयुक्तता आहे. आपण त्याचं औपचारिक उद्घाटन केलं, काय सांगाल याबद्दल? नाही, अलर्ट सिटीजन फोरम नावाची ही जी संस्था आहे त्याचे निरंजन आहेर यांनी एक खूप अभ्यास करून एक संकल्पना मांडलेली आहे. आता ही संकल्पना अशी आहे की ज्याला फर्स्ट रिस्पॉन्डंट म्हणतो की माणूस आजारी पडल्यानंतर त्याला ॲम्ब्युलन्सपर्यंत नेणं, कारण दुर्गम भागामध्ये काही ठिकाणी ॲम्ब्युलन्स जात नाही किंवा अशा ठिकाणी पटकन त्याला पहिला रिस्पॉन्ड देऊन त्याला ताबडतोब त्याला वैद्यकीय मदत मिळण्याच्या दृष्टिकोनातना हे अशा प्रकारची एक संकल्पना मांडलेली आहे. त्याची वाहतुकीची त्यांनी आता तयारी केलेली आहे. याच्यासाठी कायदेशीर सगळ्या परवानग्या नियमात बसून कशा देता येतील त्या बघून मला असं वाटतं की एक अतिशय चांगला उपक्रम त्यांनी आयोजित केला आहे. आणि या उपक्रमाला गावागावांमध्ये जर प्रतिसाद मिळाला तर काही लोकांचे जीव, ज्यांना वेळीच वैद्यकीय सेवा मिळत नाही अशा लोकांचे जीव वाचायला मदत होईल. आता किती मोटरबाईक ॲम्ब्युलन्स सुरू करतील आणि कुठे होतील? नाही, आता ही संकल्पना त्यांनी मांडलेली आहे. आता या संकल्पनेला कायदेशीर स्वरूप द्यावं लागेल. त्याच्यात काय परमिशन्स असतील, कुठल्या नियमात कसं बसतात ते सगळं बसवून आणि एकदा ही संकल्पना सुरू झाली की मग त्याचा विस्तार किती करायचा ते ठरवला जाईल. कधीपर्यंत कायदेशीर पूर्तता होईल म्हणजे? नाही, आजच त्यांनी मला ही संकल्पना दाखवली आहे. आता मला ते त्याच्या बाबतीमधली लवकरात लवकर, कारण कसं आहे की सध्या कोविडचा काळ चालू आहे, आपल्याला माहिती आहे की लोकांना वेळेवरती उपचार मिळाले पाहिजेत. म्हणून मी देखील माझ्या अधिकाऱ्यांना सांगेन की याच्यावरती ताबडतोबीने सगळं तपासून कारवाई करा. विषय आहे ते अधिकृतपणे शासनाने कळवलेले आहेत आणि त्या संदर्भातली माहिती अधिकृत आपल्याकडे मिळेल. मोफत लसीकरणासंदर्भात नियोजन कसं केलं जाणार आहे त्याबद्दल?